नमस्कार, लोबसेस किचन मराठीमध्ये आज आपण उपवासाची कचोरी बघूया। बनवण्यासाठी सोपी परंतु चवीला खूपच छान लागते। परंतु त्याआधी तुम्ही जर लोबसेस किचन मराठीला सबस्क्राईब नसेल केले जरूर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा। चला तर प्रथम आपण कचोरीचे स्टफिंग तयार करूया। त्यासाठी एका बाउलमध्ये किसणीने सर्वात बारीक छिद्र असतात त्या साईडने किसून घेतलेले ओले नारळाचे खोबरे 2 वाटी घेतले आहे। तुम्ही खोबऱ्याचे तुकडे करून मिक्सरच्या जारमध्ये बारीक केले तरी चालेल। बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊ। तुम्हाला उपवासाला चालत असेल तरच कोथिंबीर घ्या, नसेल चालत तर नका घेऊ। जाडसर बारीक केलेला 4 ते 5 हिरव्या मिरचीचा ठेचा घेऊ। 1 मोठा चमचा किसमिस व 1 मोठा चमचा काजूचे बारीक केलेले तुकडे घेऊया। या दोन्हीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, परंतु हे ऑप्शनल आहे। 1/2 छोटा चमचा साखर, 1/4 छोटा चमचा लिंबाचा रस व चवीनुसार मीठ घालू आणि सर्व सामग्री छान मिक्स करून घेऊ। बघा, चटपटी तसे स्टफिंग तयार आहे। आता कचोरीसाठी वरचे कोटिंग कसे तयार करायचे ते बघूया। त्यासाठी इथे 5 बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत आणि ते पूर्णपणे थंड हवे व त्यांना हातानेच मॅश करून घेऊ। बटाटे थोडेही कोमट असेल तर कचोरीचे कोटिंग ओलसर चिकट होतील, म्हणून त्यांना पूर्णपणे थंड होऊ द्यायचे। यात आता 1/2 छोटा चमचा मीठ घालू व 2 छोटे चमचे आरारोट। प्रेशर देऊन जर बटाटा आरारोट मळून घेतला तर तो ओलसर आणि चिकट होतो, म्हणून हलक्या हाताने मिक्स करून गोळा तयार करू व कोटिंग थोडे सैल वाटले तर परत थोडा आरारोट टाकून हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे। तुम्ही येथे कन्सिस्टन्सी बघू शकता। कचोरीचे कोटिंग व स्टफिंग दोन्ही तयार आहे। चला तर आता हाताला थोडे तेल लावून यातील थोडा गोळा घेऊन हाताच्या सहाय्याने बॉल करू व त्याला पारीसारखा आकार देऊ, म्हणजे छोट्या चपातीसारखा हाताने आकार देऊन त्यामध्ये चटपटीत ओल्या खोबऱ्याचे स्टफिंग भरून वरून अशा प्रकारे बंद करू। कचोऱ्या सर्व तयार झालेल्या आहेत आणि त्या तेलकट नको व्हायला म्हणून व कचोरीच्या वरच्या भागाचे टेक्स्चर छान होण्यासाठी अशा प्रकारे कचोऱ्या आरारोट मध्ये हलक्या हाताने गोळून घेतल्या आहेत। आता यांना हाय टू मीडियम फ्लेमवर तेल गरम झाल्यावर एक एक करून तेला सोडू व त्यानंतर फ्लेम मीडियम टू लो करू। 2 मिनिटांनी साइड चेंज करू व आता थोडा वेळ लो फ्लेमवर तळून घेऊ आणि मधून परत मीडियम टू लो करू। यामुळे कचोरीचे वरचे टेक्स्चर पण छान तयार होते आणि ते जास्त तेलकट सुद्धा होत नाही। बघा, कचोरीला छान सोनेरी रंग आलेला आहे। तर आता कढईच्या काठावर धाराने थोडे तिरपे धरू, म्हणजे जास्तीचे तेल कढईत निघून जाईल। कचोऱ्यांना आता प्लेटमध्ये काढून घेऊ। अशाच प्रकारे उरलेल्या कचोऱ्या सुद्धा तळून घेऊ। या खूपच छान झालेल्या आहेत। त्यांचा रंग पण खूप परफेक्ट छान झालेला आहे व आतून सॉफ्ट आणि वरचे कोटिंग क्रिस्पी आहे। पण या कचोऱ्या गरमागरमच खायच्या किंवा सर्व करायच्या। बघा, कचोऱ्या खाण्यासाठी तयार आहेत। आणि या कचोऱ्यांना अजून इंटरेस्टिंग बनवण्यासाठी खोबरे, हिरवी मिरची, कोथिंबीर व थोडे जिरे, लिंबूचा रस आणि साखर, मीठ असे सर्व जिन्नस घेऊन मिक्सरच्या जारमध्ये फिरवून चटणी तयार केली आहे व त्या चटणीसोबत ह्या कचोऱ्या सर्व केल्या तर यांची चव अजून वाढते आणि खाण्याची मजा द्विगुणित होते। वा, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।